दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडामागे नेमका कुणाचा हात आहे याबाबत पवार काका पुतण्यांमध्ये दुमत असल्याचं दिसलं. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर बंडामागे भाजपचा मोठा नेता दिसला नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. तर शिंदेंच्या व्हिडिओमधला मोठा पक्ष दुसरा कोणता असू शकतो असा सवाल करत शरद पवारांनी थेट भाजपकडे बोट दाखवलं. आताच्या घडीला कुठलाही भाजपचा मोठा नेता किंवा मोठा चेहरा तिथं येऊन काही करतोय अजून आत्ता तरी दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मोठा नेता अजित पवारांनी महाराष्ट्राची मुंबईची स्थिती आहे ते पाहून त्यांनी हे विधान केलेलं असावं. इथं स्वतःच लोक हरवणं आणि हे ऑपरेशन करणं याच्यामध्ये आज श्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसतात. पण अजित पवारांना इतकी स्थानिक व्हायची जरूर आहे, परंतु गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती आम्हाला लोकांना अधिक वाटते राज्याच्या बाहेरची. आणि याला एकच उदाहरण मी सांगू इच्छितो की आत्ता मी टेलिव्हिजनवर एकनाथ शिंदे यांचं एक इंटरव्ह्यू पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं चेतन केलं आहे की आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे